अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. सोलापूर वाल्यांचं आपलं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा बहुजन समाज, दलित समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे. राजगृहावर झालेली दगडफेक आणि बहुजनावर होणारा, दलितावर होणारा अत्याचार यासाठी आरपीआयचे काही नेते हे आज रस्त्यावर उतरलेले आहेत. तर आपल्यासोबत आहेत अनेक नेते आरपीआयचे, तर जाणून घ्यायचं काय मत आहे सर, काय सांगू शकाल? 21व्या शतकात देखील आरपीआयवर अत्याचार होत आहे, दलितावर अत्याचार होत आहे, बहुजनावर अत्याचार होत आहे, याबद्दल. या शाहूपुरी आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेऊन चालणाऱ्या महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं शिवाजीचं नाव घेऊन हे सरकार, जातोजी सरकार, हे आम्हाला अनेक वेळा दिसून आलेलं आहे. कारण ज्या पद्धतीनं 1997 साली शिवसेनेचा मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना देखील त्या काळी घाटकोपरी घटनागती ज्यावेळेला 11 जण आमचे शहीद झाले, अनेक जण जखमी झाले, त्या काळात देखील आम्हाला रस्त्यावर उतरून मनोहर जोशीला पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा घालून न देण्याचं काम आम्हीच या कार्यकर्त्यांनी केलं आहे. अशाच पद्धतीने ही शिवसेनेचं सरकार, मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि तीन तिकडं काम बिगडं अशा पद्धतीने सरकार असताना कुठली यांच्याजवळ ध्येयधोरणं किंवा कुठलंही राबवण्याचं काम नाही. कारण दलितावर अन्याय अत्याचार आत्तासुद्धा अनेक खेडेगावातून होत असताना देखील हे लॉकडाऊनचा काळ असताना या कोरोनाचा संसर्ग रोग वाढत असताना देखील ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात किंवा गोरगरीब झोपड्यापर्यंत लोकांना एकही रुपयाची मदत न करणारी ही अवलाद सरकार खऱ्या अर्थानं या गोरगरिबांच्या विरोधातलं सरकार आहे. म्हणून या सरकारला जाग येण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी राजगृहावर ज्या मातृपुरीने काही हल्ला केला त्याच पद्धतीनं या आज 11 तारखेला 97 साली जी घटना घडली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व आरपीआयचे कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी रस्त्यावर उतरले. अशाच पद्धतीने आम्हाला एक आव्हान आहे ह्या काळात सांगण्याचे, एक सरकारला आम्ही आव्हान देतो, ज्या पद्धतीने लॉकडाऊन काळात ज्या गोरगरिबाचं लाईट बिल ज्या पद्धतीनं घराचं थकलेलं आहे ती माफ करण्यात यावं, अशाच पद्धतीनं या गोरगरिबाची सर्वे करून प्रत्येक घरटी 15,000 रुपयाची मदत करावी. कारण केंद्र सरकारनं तांदूळ आणि गहू देण्याचं काम केलं पण ह्या सरकारनं 1 रुपयाची मदत न करण्याचं काम केले. त्याच पद्धतीने या सरकारचा आम्ही आरपीआयच्या वतीनं सर्व घटनेचा, जातवादी आणि धर्मनिरपेक्षतेचं हे सरकार आहे त्याचा आम्ही आरपीआयच्या वतीनं निषेध करतो. आणि या सरकारनं खऱ्या अर्थानं जर गोरगरिबांवर अन्याय अत्याचार केला यापुढे जशा तसं उत्तर दिलं जाईल हे आरपीआयच्या वतीनं आव्हान करतो. काय सांगू शकाल तुम्ही आरपीआयच्या नेते म्हणून? सध्या दलितावर अत्याचार होत आहेत. मागील काही दिवसापूर्वीच, 8 दिवसापूर्वी एका समाजकंटकाला अटक करण्यासाठी सुद्धा दलितांना रस्त्यावर उतरावं लागलेलं आणि आतासुद्धा तीच परिस्थिती आहे. 21व्या शतकात जर अशी परिस्थिती असेल तर मग शुद्रेच्या काळात काय परिस्थिती असेल, त्यावर तुमचं काय मत आहे? दिनांक 7 जुलै रोजी राजगृहावर जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पंढरपूर शहर तालुक्याच्या वतीने प्रथमतः जाहीर निषेध करतो. आणि उद्धव ठाकरे सरकार हे आघाडी सरकार आल्यापासून या दलितांवर आणि बौद्धांवर अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार घडून आलेला आहे, घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री, आणि आदरणीय राजाभाऊ सरोज साहेबांच्या आदेशानुसार आज 11 तारखेला सर्व महाराष्ट्रभर हे आंदोलन करण्याचं त्यांनी आदेश दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर शहर तालुक्याच्या वतीनं हा आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहे. तसं सांगायचं झाल्या तर गेल्या 15 दिवसापूर्वी राम गायकवाडच्या संदर्भानं या पंढरपूर शहरावर, तालुक्यावर एक अन्यायाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, नंतर 1800 असेल, किंवा महिलावर जे पदका अर्वाच्य अशी भाषा बोललेली आहे ती भाषा त्याला ज्या पद्धतीनं आम्ही उत्तर द्यायचं त्या पद्धतीनं दिलेलं आहे. सर्व कार्यकर्ते एकवटून या राम गायकवाडवर गुन्हा दाखल करण्याचं पोलीस प्रशासनाला आम्ही वर्णन घालून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत, असे जर वारंवार आमच्यावर दलितावरून बौद्धावर जर गुन्हे दाखल होत असतील किंवा असे अन्याय होत असतील तर कदापि आरपीआय सहन करणार नाही. पुढच्या काळामध्ये आम्ही जशास तसं उत्तर देऊन
पुढील काळामध्ये जर असे अन्याय होत असतील तर उग्र आंदोलन केले जाईल, एवढा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आला. सर, शिवसेना सरकार आल्यामुळं आणि हिंदुत्ववादी सरकार आल्यामुळं दलितावर अन्याय होतोय असं तुम्हाला वाटतं? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पंढरपूर शहर तालुका जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी माननीय नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे निषेध आंदोलन होत आहे. त्याचाच भाग म्हणून आम्ही पंढरपूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी निषेध आंदोलन करीत आहोत. आणि गेल्या अनेक दिवसापासून, आज अनेक महिन्यापासून हे महाराष्ट्र सरकार ज्यावेळेपासून स्थापन झालं त्यावेळेपासून दलितावर बहुजन समाजावर अन्याय होतच आहे, याचा आम्ही पहिल्यांदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत. आणि या महाराष्ट्र शासनाने दलितावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात ठोस अशी पावले उचलली पाहिजेत, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया किंवा दलित समाज, बहुजन समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. तरी आम्हाला महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती करायची आहे की या अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये दलितावर अन्याय झालेले आहेत, या अन्यायाचा विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी निदर्शन करीत आहोत. त्याचबरोबर राजग्रह, या राजग्रहावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान आहे, या निवासस्थानावर राजग्रहावर जो बॅड हल्ला केला, ज्या मातेपुरून केला आहे, त्याला ताबडतोब अटक करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि यापुढे या प्रकरणाची शियाळी चौकशी झाली पाहिजे अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने ही मागणी आहे. यापुढे दलितावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये याकरता शासनाने प्रयत्न करावा, एवढेच या निमित्तानं आम्हाला सांगायचं आहे. अशा प्रकारे दलितावर अत्याचार होत आहे या कारणाने आज आरपीआय पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेले आहे. आणि जर आरपीआय जर पुन्हा एकदा दलितावर अत्याचार झाला, अन्याय झाला, तर पुन्हा एकदा बहुजन समाजासाठी, दलित समाजासाठी आरपीआयचे अनेक नेते रस्त्यावर उतरण्यासाठी तयार आहेत. त्यांनी तसा इशारा देखील दिलेला आहे. त्यांची मागणी आहे की बहुजनावर, दलित समाजावर अन्याय होऊ नये, तसे त्यांनी अर्ज देखील केलेला आहे. मी देखील सोलापूर वाहिनी चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, आपण सगळ्यांनी एकत्र राहूया व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठंतरी आपण या कोरोनावर मात करूया. व्हिडिओ जर्नलिस्ट सरफराज भागवानसोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर.